कोरोना महामारीत अपयशी मेडिकल कॉलेज अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड इन्चार्ज यांना तत्काळ बडतर्फ करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा स्फोट झालेला असून सर्वसामान्य माणसाला सोयी सुविधेअभावी भटकंती करावी लागत आहे. परिणामी कोविड रुग्णांना उपचार आणि साधा बेडही उपलब्ध होत नसल्याने कित्येक रुग्णांचे रोज जीवही जात आहे. काही राजकारणी नेते मेहरबान होऊन त्यांच्या जवळच्या रुग्णांना बेड आणि इतर आरोग्य सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप सुद्धा यावेळी राजू झोडे यांनी केला. तसंच सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध नाही म्हणून परत पाठवले जात आहे. बेड आणि इतर आरोग्य सोयी सुविधा तसंच रेमडेसिवीर इंजेक्शन याबद्दल वेबसाईटवर खोटी माहिती टाकून दिशाभूल केली जात आहे. गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसून अधिक दराने विक्री करून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड इन्चार्ज यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय मध्ये मेडिकल कॉलेज मध्ये सामान्य लोकांना आरोग्य सेवा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तिथल्या मेडिकल कॉलेजचे डीन, जिल्हा सिव्हिल सर्जन, कोविड इन्चार्ज, राजकीय नेत्यांच्या दबावामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. तिथले अनेक डॉक्टर हे BJP काँग्रेसचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या इशाऱ्यावरती त्यांच्या स्वीकृतीने अनेक लोकांना बेड मिळत आहे, परंतु सामान्य लोकांचं जीव वाऱ्यावर सोडून त्यांना सरळ अपमानित करून इथे बेड नाही म्हणून या पद्धतीने त्यांचा मोठ्या प्रमाणात अपमान करण्यात येत आहे. सामान्य लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये जे वेबसाईटवरती माहिती टाकत आहे इंजेक्शन्स आहेत, बेड अवेलेबल उपलब्ध आहेत किंवा नाही ते सुद्धा वेबसाईटची माहिती सरकारी रुग्णालयाची मेडिकल कॉलेजची चुकीची आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे इंजेक्शन गरजू लोकांना सामान्य लोकांना द्यायला पाहिजे ते सरकारी रुग्णालयामध्ये देत नाही, परंतु खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात धडवल्याने काळाबाजारीच्या रूपामध्ये त्यांचे रेट वाढवून मिळत आहे. तर वंचित बहुजन आघाडी सरकारी हॉस्पिटलमध्ये घुसून डीन, सिव्हिल सर्जन आणि कोविड इन्चार्जच्या विरोधात कारवाई करणार आणि यांना लवकरात लवकर बडतर्फ करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या दिशेने आम्ही आज जिल्हाधिकारीच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.